राज्य शासनाने समान काम आणि समान वेतन हा नियम सर्वत्र लागू केला असला तरीही नवी मुंबईच्या आरोग्य विभागामध्ये काम करणाऱ्या कामगारांना त्याप्रमाणे वेतन मिळत नव्हते आणि त्याचमुळे त्यांनी आज आंदोलन छेडले होते. या आंदोलनादरम्यान खूप मोठ्या समस्या निर्माण झाल्या. आंदोलन दडपण्यासाठी पोलीस बळाचाही वापर करण्यात आल्याचा आरोप कामगारांनी केला. मात्र तरीही कामगार न नरमल्याने अखेर महानगरपालिकेला त्यांच्या मागण्या मान्य कराव्या लागल्या. नवी मुंबई महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालयातील साफसफाई कर्मचाऱ्यांनी आज संप पुकारला होता. समान काम आणि समान वेतन तसेच वेळेवर वेतन ह्या त्यांच्या प्रमुख मागण्या होत्या. या ठिकाणी बीव्हीजी कंपनीद्वारे कामगार लावण्यात आले होते. मात्र तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कंत्राटदार द्वारा काही नियम आणि अटींचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे त्यांनी हे कंत्राट रद्द केले होते. त्यानंतर पर्यायी व्यवस्था होईपर्यंत महानगरपालिकेने 4 महिने याच कंपनीला काम सुरू ठेवण्याचे आदेशही दिले होते. दरम्यानच्या काळात वेळेवर वेतन न मिळणे आणि समान काम आणि समान वेतन या नियमानुसार वेतन न मिळाल्यामुळे कामगार संतप्त होते. अनेक पत्रव्यवहार करूनही त्यांना कुठलेही न्याय मिळत नसल्यामुळे आज त्यांनी संपाचे हत्यार उपसले होते. याविषयी काही कामगारांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. आमची एक मुख्य मागणी आहे की आमचा जो किमान वेतनचा ठराव राज्य शासनाने मंजूर केला होता तो 2015 पासून तर मंजूर आहे, पण आज इथे पोचत म्हणजे पोचता पोचताच 2-3 वर्ष झालेले आहेत. आता महासभेने 1 जुलैपासून किमान वेतन कायदा मंजूर करून सर्वांना द्यायला सांगितलेलं आहे, पण आरोग्य खात्यामध्ये अजूनपर्यंत याचं वाटप झालेलं नाही किंवा आम्हाला त्याचा फरकसुद्धा मिळालेला नाही. राहता राहिला प्रश्न आमचा 1 जूनपासूनचा जो पगारवाढ आहे तो इतर डिपार्टमेंटला दिला आहे, पण आरोग्य खात्यात बीव्हीजी कंपनी आहे ती आम्हाला देत नाही. पालिकेकडे आम्ही पत्रव्यवहार केला तर पालिकेने परिपत्रक काढलेलं आहे, बीव्हीजीला सांगितलेलं आहे की यांना किमान वेतनानुसार पगार द्यावा, पण बीव्हीजी कंपनी ही पगार देत नाही. ती बोलते आम्हाला टेंडर नाही मिळालं आहे. टेंडर हा प्रश्न वेगळा आहे आणि पगारवाढ हा प्रश्न वेगळा आहे. पालिकेने परिपत्रक काढले की पगारवाढ द्यावा, पण हे लोक आम्हाला देत नाही. त्याच्यामुळे आम्ही 15 दिवस अगोदर ह्या लोकांना पत्रव्यवहार केला होता की आम्ही बंद करतो 11 तारखेपासून. तोपर्यंत आम्ही यांच्याविषयी काही आमच्याबरोबर यांच्या वाटाघाटी झालेल्या नाहीत आणि आज जेव्हा आज आमचा पहिला दिवस आहे आणि असंच आमचं आंदोलन जोपर्यंत आम्हाला किमान वेतन मिळणार नाही तोपर्यंत हे काम बंद आंदोलन असंच चालू राहील. आणि 4 नवी मुंबईतल्या जेवढे रुग्णालय आहेत तिथे सर्वीकडे हे आंदोलन अशाच चालू आहे, त्यात कामगारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. पालिका प्रशासन आम्हाला वारंवार आम्हाला दबाव आणायचा प्रयत्न करते, पण आम्ही त्या दबावाला अजिबात जुगारणार नाही, कारण की ही आमची शेवटची लढाई आहे. पगारवाढ जर दिलेले गव्हर्नमेंटने दिलेले पालिकेने ठराव पास केला तरी का देत नाहीत मला हे आजपर्यंत कळालं नाही. बाकीचे तर प्रश्न सोडाच, आमचा PFचा प्रश्न आहे, ESIC चा प्रश्न आहे, कपड्यांचा प्रश्न आहे, कोणत्याही गोष्टीसाठी आम्ही कामगारांनी भांडायलाच पाहिजेत का? कुठल्याच गोष्टी ह्या लोकांनी आजपर्यंत आम्हाला द्यायचं ते सुद्धा देत नाहीत, ही खूप मोठी शोकांतिका आहे. त्याच्यामुळे कामगार चिडलेले आहेत, बाकी काय नाही. पगार आज 9400 पगारमध्ये आम्ही आज काम करतोय, काय होतं आहे त्यात सगळ्यांना जग जाहीर आहे. सगळ्या ठाणे महानगरपालिकेचा चालू केलं किमान वेतन, मीरा भाईंदरला चालू केलेलं आहे, बृहन्मुंबई महानगरपालिकेत देत आहे, परमण केलं, पुण्याला केलेलं आहे. अहो साधा आम्हाला ना लाज वाटते 9400 पगार बोलायला सुद्धा. आणि कामं तर आमच्याकडे मल्टीपर्पज नावाने कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं आहे. मल्टीपर्पजमध्ये दोन्ही कामं करायचे आम्ही, वॉर्डबॉयचे पण करायचे आणि सफाई कामगारची पण करायची, पण पगार तो पण देत नाहीत आम्हाला. ही शोकांतिका आहे, त्याच्यामुळे आज आमचा हा बेमुदत संप, आम्ही कामावर बहिष्कार टाकून आजपासून आम्ही काम बंद आंदोलन केलेलं आहे. काय नाही, यांचं साठवलं टेस आहे. आजपर्यंत कामगारांनी 20-20 वर्ष काम केलेले आहेत, 20-20 वर्ष काम करून सुद्धा पालिकेचं आणि आलेल्या कंपनीचं साठं लोट आहे. मी तुला देतो, तू त्याला दे किंवा मी तुला देतो, यातला प्रकार चालू आहे. हे लोक कोण कोणाला काय देऊ शकत नाही, लक्षात ठेवा. आत्तापर्यंत द्यायचं असताना तर पालिकेने ना कामगारांना एवढं वेटीस धरलं नसतं. आज पालिकेमध्ये ह्या मावशीचं, यांचं वय 20-20 वर्ष झाले, रिटायरमेंटचं वय आलं, किती 2500 काम करतात, 20 वर्ष काम करून त्यांना पगार किती भेटतो, 9400. तुम्ही विचार करा, आज प्रायव्हेट कंपनीत जरी काम केल्यानंतर आज ह्या सफाई कामगाराला, आज ह्या प्रायव्हेट कंपनीच्या सफाई कामगारांना कमसे कम 15-18 हजार पगार आहे आणि आम्ही 9400 प्रत्येक रोगाचे पेशंट आम्ही साफ करतो. आता बोलू नये, कॅमेरा चालू आहे, आम्ही डायपरसुद्धा चेंज करतो. का बा आम्ही पेशंटला वेटीस नाही धरू शकत. पालिका आम्हाला वेटीस धरते, बीव्हीजी कंपनी आम्हाला वेटीस धरते, का आम्हाला कुठलं प्रशासन आमच्यासाठी उठू शकत नाही का? आज आम्ही आमच्या
कामगार एकजुटीमुळे आम्ही ठरवलं नाही आम्हाला आज आमचा हक्क मागायचाच आणि आम्ही तो मागून घेणारच आणि नाही मागता आलं तर आम्ही तो छिनून घेणार. ही कामगार एकजुटीची संघटना आहे आणि कामगार एकजुटीचा. या कामगारांनी संप पुकारल्यानंतर पालिका प्रशासनाला, खास करून रुग्णालय प्रशासनाला कामगारांचे महत्व लक्षात आले. कामगार एकजुटीचा. हमसे जो टकराएगा. कामगारच नसल्यामुळे मोठा गजब उडाला होता आणि त्यासाठीच शवागार विभागाचे प्रमुख डॉक्टर जैन हे स्वतः कामगारांची समजूत घालत होते. दुसरीकडे ज्या लोकांच्या नातेवाईकांचे मृतदेह शवागारात अडकले होते त्यांनी मात्र पालिका प्रशासन तसेच पोलिसांवरही राग काढला होता. त्यामुळे काही काळ वातावरण अतिशय संतप्त होतं. वेळीच पोलीस दाखल झाल्यामुळे पोलिसांनीही या प्रकरणी शक्य तेवढं वातावरण निवळण्याचा प्रयत्न केला. आपण तेच दृश्य पाहत आहात. यावेळी संतप्त नातेवाईकांनीही आपली प्रतिक्रिया दिली. आज सकाळपासून रात्री पहाटेपासून कर्मचारी हे संपावर गेले होते. आता पोस्टमॉर्टमचं काम ह्या लोकांनी थांबवलं होतं. आता ह्यांचं काही तांत्रिक अडचण असेल ते ह्यांचं होतं, पण आम्हाला तर माहिती नव्हतं किंवा जे आमचं वगैरे मैत झालं त्याला तर माहिती नव्हतं की हे संपावर गेलेत. आता हॉस्पिटलमधनं आम्ही इकडे PM करायला घेऊन आले, आता इकडे संपावर गेलेत, काय करणार आम्ही? आम्हाला तर नाही माहिती होतं ना, संपावर गेले होते. आम्ही सकाळपासून झटत होते, झट लगभग आम्ही 16-17 तासपासून इकडे थांबलेत आणि काही माणसं तर आज लगभग मला वाटते 22-23 तास होत आलेत. ते इकडेच आहेत, पुण्यावर जाणार आहेत. काल सकाळी 9 वाजल्यापासून आहेत हे लोक. माझं नाव उमेश आहे, मी डहाणूवरून आलो. आम्हाला आता डहाणूला जायचं आहे. इकडनं तकरीबन 6 तासाचा रस्ता आहे. आम्ही खेडेगावातली माणसं आहेत. आमच्याकडे खेडेगावात जाणार आहेत आम्ही. कच्चा रस्ता आहे आमचा. इकडनं ॲम्ब्युलन्स करून घेऊन जाऊ आणि आता जाताना रात्रीचे 10 किंवा 12 वाजतील. आता आम्ही जाऊन कधी करायचं? आता घर सकाळी आमच्या इकडे रात्री आत गेल्या रात्री 2:36 भावाची बायको एक्सपायर झालेली आहे. आत किती तास झाले मोजत घ्या, किती तास होत आले. आता आम्ही कधी करणार? आता सकाळी 5 वाजल्यापासून आम्ही सगळ्यांना मेसेज दिला होता की आम्ही इतक्या टाईमपर्यंत येऊ. सकाळपासून थांबलेत सगळे. आम्ही काय करणार? हो हा भाऊ आहे आमचा इथे. आम्हाला सहकार्य केलं आहे हॉस्पिटलच्या प्रशासनानी, पोलिसांनी सहकार्य केलेलं आहे आणि मेन म्हणजे युनियनवाल्यांनी जास्त सहकार्य केलं आहे. कारण की त्यांनी आम्हाला एवढं 20 तास थांबून ठेवले इथे. त्यांनी भरपूर सहकार्य केले, त्याचे आभार मानतो त्यांचे. यावेळी पोलीस प्रशासन आणि पालिकेच्या रुग्णालय प्रशासनाकडून शवागारामध्ये काम करणाऱ्या कामगारांवर दबाव आणला जात होता आणि त्यात 2 कामगार अखेर काम करायला तयार झाले. दरम्यानच्या काळात आरोग्य विभागाच्या काही अधिकारी आणि कामगार नेत्यांची बोलणी चालू होती आणि अखेर संध्याकाळी 5:30-6 आसपास अतिरिक्त आयुक्त रमेश चव्हाण यांनी कामगारांच्या बाजूने न्याय दिला आणि सकाळपासून सुरू असलेला संप संध्याकाळी 5 मिटला. स्वतः कामगार नेते मंगेश लाड यांनी याबाबत अधिक माहिती दिली. संपाच्या रिझल्टपेक्षा नवी मुंबई महानगरपालिकेने कंत्राटी कामगारांना किमान वेतनानुसार वेतन देण्याचा ठराव 19 मे 2015 रोजी पास केला होता. त्यानुसार नवी मुंबई महानगरपालिका जेवढे कंत्राटी कामगार आहेत त्या सर्व कामगारांना किमान वेतन वाढीव दराने मिळणं अपेक्षित होतं, महिन्याचं वेतन. पण प्रशासनाने ठोस निर्णय न घेतल्यामुळे कोणताही डिपार्टमेंट कामगारांना वेतन देत नव्हता. आज आरोग्य हॉस्पिटलच्या कामगारांनी आंदोलन केलेलं आहे. त्यांचं स्पष्ट म्हणणं होतं की आम्हाला वाढीव पगार आणि 2 महिन्याचा एरस मिळावा. प्रशासनाने मान्यता दिलेली आहे आणि गुरुवारपर्यंत त्यांना वाढीव वेतन आणि 2 महिन्याचा एरस मिळणार आहे. माननीय अतिरिक्त आयुक्त सेवा त्यांच्याशी बोलणं झालं. आयुक्त अतिरिक्त सेवा रमेश चव्हाण साहेब यांच्याशी बोलणं झालं आणि यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आंदोलन मागे घेतलेलं आहे. समीर खान सह शेखर हंप्रस यांचा रिपोर्ट.